विधानसभा अध्यक्षांसमोरील सुनावणीनंतर ठाकरे गटाच्या आमदारांनी काय म्हटलंय तेही पाहूयात. पक्षांतर्गत कायद्याच्या बाबतीत असलेले सर्व नियम हे अतिशय स्पष्ट आहेत. कारण टिकवण्याच्या दृष्टिकोनातून वेळ काढला जातोय, कारण हे 16 आमदार अपात्र होणं म्हणजे सरकार जाणं, कारण हे 16 आमदारच नाही आहेत, यात मुख्यमंत्री आहेत आणि त्याच्या पाठोपाठ बाकीच्या आणखीन 23 आमदारांचं देखील पिटिशन असंच पेंडिंग आहे. हा निर्णय काय लागतो, या निर्णयामध्ये सरकार जातं आहे, त्यावरती जर हे सरकार गेलं तर निवडणुका घ्याव्या लागतील, किंबहुना सरकार वाचवण्यासाठी त्यांना दुसरे काही प्रयत्न करावे लागतील. म्हणूनच कदाचित राष्ट्रवादीची फूट हा कदाचित त्याच्यातला पर्याय आहे असं आम्हाला वाटतं. शेवटी आम्हाला सुप्रीम कोर्टात जावं लागलं आणि सुप्रीम कोर्टानं या ठिकाणी एक निर्णयाची प्रत किंवा जजमेंट दिली आणि त्या जजमेंटमध्ये पूर्णपणे भरत गोगावले हे व्हीपच नाहीत तर सुनील प्रभू व्हीप आहेत, त्यामुळं सुनील प्रभूंची बाजू रास्त आहे अशा प्रकारचा निकाल हा आपल्या निकालपत्रामध्ये दिला. परंतु तो घोषित करण्याचं काम हे अध्यक्षांच्यावर सोपवलं. अध्यक्षांनी या संदर्भामध्ये सातत्याने वेळ काढूपणा काढला केला. जी याचिकेच्या बाबतीमध्ये केलं की आम्ही ज्या वेळेला अध्यक्ष हे आता न्यायाधीश बनलेले आहेत त्यांच्याकडनं जी डॉक्युमेंट त्या लोकांना मिळायला पाहिजे त्याच्यासाठी वेळ घालवता हे अत्यंत चुकीचं आहे. अध्यक्षांनी वेळेमध्येच ती सर्व डॉक्युमेंट दिली पाहिजे आणि ती त्यांनी ताबडतोब द्यावी अशी आमची देखील इच्छा आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.